अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। जामनेर तालुक्यातील गोद्री येथे मित्र अशा महाकुंभात अंबरनाथ येथे राहत असलेले डॉक्टर गणेश राठोड यांनी आपल्या भाषणात राजपूत समाजाविषयी आक्षेपार्ह असे वक्तव्य केले। यामुळे समस्त राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। म्हणून डॉक्टर गणेश राठोड यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी जामनेर तालुक्यातील समस्त राजपूत समाज बांधवांनी पहूर पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले। डॉक्टर गणेश राठोड यांच्यावर योग्य ती कारवाईची मागणी या निवेदनात करण्यात आली असून डॉक्टर गणेश राठोड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। डॉक्टर गणेश राठोड नावाची एक व्यक्ती व्यासपीठावर चढली आणि त्याने राजपूत समाजाविषयी आक्षेपार्ह असं वक्तव्य त्या निमित्तानं त्याने केलं। राजपूत समाजाचा अपमान होईल असा तो स्वतःच्या भाषणातून बोलला। त्याच्यामुळे निश्चितच राजपूत समाज त्याचप्रमाणे इतर आपले जे बंजारा बांधव आहेत यांना देखील त्या गोष्टीचं वाईट वाटलं आणि व्यासपीठावर जे महंत आणि इतर पदाधिकारी होते त्यांनी देखील त्याला त्याच ठिकाणी रोखलं आणि थांबवण्याचा प्रयत्न केला। निश्चितच त्या व्यक्तीने जे वक्तव्य केलं त्याचा पूर्ण बाहेर एक निषेध व्यक्त होतोय। अतिशय संतप्त अशा प्रतिक्रिया संपूर्ण राज्यातून बाहेरून येत आहेत आणि म्हणून कदाचित त्याचा अभ्यास अपूर्ण असावा, त्याला त्याचं ज्ञान अपूर्ण असावं, त्याला हे माहीत नसावं की राजपूत समाज आणि बंजारा समाज हे एकाच परिवारातील आहेत आणि सर्वजण सोबत राहत आहेत। अनेक प्रथा परंपरा त्यांनी जपलेल्या आहेत, सनातन संस्कृतीमध्ये ते वावरत आहेत, हे कदाचित त्याला माहिती नसावं, त्याचा अभ्यास अपूर्ण असावा आणि असा मूर्ख माणूस हा निश्चितच मला अनेक माझ्या बंजारा बांधवांचे देखील फोन आले, फोनवरून चर्चा झाली, सर्वजण त्याचा निषेध करतायत। त्याला देखील अनेक लोकांनी फोन लावल्यामुळे त्याने देखील माफी मागितलेली आहे। परंतु अशा धर्मपीठावर अशा धार्मिक व्यासपीठावर अशी बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा करावा तेवढा निषेध कमीच आहे आणि म्हणून काल संध्याकाळी पहूर पोलीस स्टेशनला या व्यक्तीविषयी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कलम बादवी कलम 298 व 500 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वेळीच अशा प्रवृत्तींना आळा घालणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही सर्व जाती पंथाचे लोक त्याचा निषेध करतो। आमच्या सर्व बांधवांनी साधू संतांनी त्याचप्रमाणे सर्व आमचे बंजारा बांधव देखील त्याचा निषेध करतायत। सर्वजण त्याचा निश्चितच त्याचं वक्तव्य कुणीही सहन करून घेतलेलं नाही। आयोजकांनी देखील त्याचा निषेध केलेला आहे। म्हणून काल गुन्हा दाखल झाल्यामुळे योग्य ती कायदेशीर कारवाई त्याच्यावर होईल अशी अपेक्षा करतो। धन्यवाद।